संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आरे कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक. दिवस 32वा. कसे आणि कशासाठी जगायचे ते ठरवा. मुलांनो, जगण्याविषयी अनेक मते आपल्याला ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, शेळी होऊन 100 वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन जगा. मंगेश पाडगावकर म्हणतात, जगायचं कसं ते तुम्हीच ठरवा, रडत खडत की हसत खेळत. एक कवी म्हणतात, महापुरे धाडी जाती तेथे लवाळी राहती, म्हणजे नम्रपणे जगा. अस्तित्ववादी विचारवंत निश्चय म्हणतो, लिव डेंजरसली. तर संत म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग तुम्हाला कसे जगावे वाटते? आम्ही तसा कधी विचारच केला नाही सर, रघुवीर म्हणाला. आम्हीही नाही, जवळजवळ सगळेच म्हणाले. त्यात तुमची काही चूक नाही मुलांनो. आयुष्य संपत आले तरी माणसाला हा प्रश्न पडत नाही, आणि पडलास तर त्याचे उत्तर त्याला देता येत नाही. आपणाला मात्र त्याचा विचार करायचा आहे. एकदा एका विशिष्ट पद्धतीने जगायचे ठरवले ना की मग आपली द्विधा अवस्था होत नाही. पण हे ठरवणे तेवढे सोपे नसते, कारण जीवनाचा तेवढा गांभीर्याने विचार आपण केलेला नसतो. आपले अनुभवही तसे कमीच असतात. मुळात आजचा विषय या तुमच्या दृष्टीने जरा कठीणच आहे, कारण जीवन ही एक अतिशय गुंतागुंतीची घटना आहे. या संपूर्ण जीवनाविषयी बोलावे असे जर तुम्हाला तर तुम्हाला ते जड जाईल, आणि जीवनाचे छोटे छोटे भाग करून सांगावे तर समजण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे जीवनच नष्ट होण्याचा धोका संभवतो, कारण जीवन हे तुटक तुटक नसते, ते सलग असते, समग्र असते. पण तरीही मला वाटते आपण कसे जगायचे ते ठरवूया, कारण जगायचे कसे हे एकदा ठरवले की त्या दृष्टीने वाटचाल करणे सोपे जाते. त्यासाठी मी तुम्हाला मदत करी. चालेल सर, सर्व मुले उत्सुकतेने म्हणाली. तत्पूर्वी पहिल्या 2 दिवशी मी आपणास काय काय करायला सांगितले ते सांगा पाहू. मुले आठवू लागली. स्वतःस ओळखा राणी, ध्येयवाक्य बनवा विद्या. हा, या 2 गोष्टी तुम्हास यासाठी उपयोगी पडतील, कारण स्वतःस ओळखण्याचा तसेच जगण्याचा खूप जवळचा संबंध आहे. मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक कविता आठवते, तुम्हाला मी ती सांगितलीही आहे. कोणती सर? महाल आणि झोपडी. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. कस्तुरीने कविता गाऊनच दाखवली. वा, शाबास कस्तुरी. बघा, सर्वांकडे पाहून सर बोलू लागले, तुकडोजी महाराज झोपडीत राहून प्रभुनाम घेत आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा बोलून दाखवतात. म्हणजे अगदी साधी राणी त्यांनी स्वीकारली. अनेक संतांची राणी साधीच होती. जाळे भरडे कपडे, साधा आहार, सोन्या नाण्याचा हव्यास नाही, गाडी घोड्याची अपेक्षा नाही, भक्ती, परमेश्वराचे नामस्मरण आणि समाज प्रबोधन हे त्यांचे ध्येय होते. हे करीत असताना जगण्यातील साधेपणा त्यांनी टिकविला. आजूबाजूचा जगमगाट पाहून आपल्या जीवनशैलीमध्ये आपण बदल करावा असे त्यांना कधी वाटले नाही. अमीर उमराव राजांशी त्यांचा संपर्क आला, त्यांना त्यांनी आशीर्वादही दिले, पण आपली राणी त्यांनी सोडली नाही. याला मी जीवनशैली म्हणतो. पण आता तसे कोण राहते सर, सगळे पैशासाठी धडपडतात, राजेश म्हणाला. अगदी बरोबर, जगण्यासाठी पैसा लागतो हे कोणीही नाकारणार नाही, पण केवळ पैसा मिळवणे म्हणजेच आयुष्य असे समजून पैशा पाठीमागे लागलो तर त्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माणसाचे मोठेपण तो किती श्रीमंत आहे यावरून नाही ठरत. व्यक्तीचे मोठेपण ठरवण्याचे निकष सांगताना शास्त्रज्ञ अल्बर्ट श्वार्ट्झ म्हणतात की तुम्ही किती विद्वान आहात, तुमच्याजवळ किती पैसा आहे, तुम्ही किती सुंदर दिसता, याच्याशी समाजाला काही देणे घेणे नसते, तर तुम्ही समाजासाठी काय करता हे समाज पाहत असतो. पण सर, एवढा कोण विचार करतोय, सगळे जगच बदलले, राधिका म्हणाली. हो वे,
सगळ्यांनी मी म्हणतोय तसे राहावे असेही मला म्हणायचे नाही, पण कोणाची जीवनशैली कशी होती, ते कसे राहत होते आणि मग आपणाला कसे राहायला आवडेल हा आपला विषय आहे. कोणाला टिपटॉप राहायला आवडते, स्त्रीचे कपडे, सूट बूट, कोट टाय, कपड्याला एकही डाग नाही, विशेषतः ऑफिसमधील उच्च पदस्थ असेच राहतात आणि ती त्यांची लाईफस्टाईल असते. एका चर्चासत्रामध्ये माझी एका इंग्लिश मिडियम स्कूल चालवणाऱ्या संस्थाचालकांशी भेट झाली. ते सुटाबुटामध्ये होते. विश्रांतीच्या वेळेस मी त्यांना म्हणालो, या पेहरावामध्ये तुम्ही फार रुबाबदार दिसताय. यावर ते म्हणाले, अहो मी मिलिटरी रिटायर्ड कॅप्टन आहे, तिथं जी मला सवय लागली ती मी माझी लाईफस्टाईलच झाली. व्यवस्थित पोशाख, चकचकीत बूट आणि शिस्त. तुम्ही मला पुन्हा कधी पाहिले तरी मी तुम्हाला असाच दिसेन, त्यात काहीच फरक नाही. थोडे थांबून सर पुन्हा बोलू लागले, खेड्यातील माणसे पहा, बहुतेक सगळे शेतकरी सकाळी उठावे, आंघोळ पाणी उरकावे, भाकर तुकडा खावा आणि शेताची वाट धरावी. दिवसभर शेतामध्ये राबून घरी यावे, जेवावे आणि झोपी जावे. महिलांनी त्यांना शेतीच्या कामामध्ये मदत करावी, भल्या पहाटे उठावे, स्वयंपाक करावा, जेवण घेऊन रानात जावे, दिसेल ते काम करावे आणि दिवे लागणीच्या वेळी घरी येऊन पुन्हा स्वयंपाकाला लागावे. या दिनक्रमामध्ये गुरेढोरे सांभाळणे आले आणि देवधर्मही आला. ही खेडेगावातील माणसांची जगण्याची रीत. तेच बरं वाटते सर, डोक्याला ताप नको, सूरज म्हणाला आणि सगळी मुले हसली. ते तसे जगतात म्हणून आपण तसे जगावे असे नाही सूरज. जे प्राप्त परिस्थितीवर आणि आपल्या स्वभावावर अवलंबून आहे, नदीच्या अलीकडच्या काठावरून पलीकडचा काठ सुंदर दिसतो म्हणून पलीकडे जावे तर तिथेही दलदलन चिखल आढळतोच आणि मग अलीकडचा काठ सुंदर वाटू लागतो. तसे आहे प्रत्येकाच्या जीवनाचे. याच्या उलट खूप शिकून माणसं शहरात नोकरीला जातात, त्यातल्या त्यात मुंबईतल्या नोकरदारांचे पहा. घड्याळाच्या काट्यावर पळतात ही माणसं, ती लोकल, ते ऑफिस किंवा कारखाना, तेथे 8-10 तास काम, पुन्हा लोकल आणि मग घर, ठरून जाते लाईफस्टाईल. यात फरक नाही, पण नोकरी म्हणजे गुलामी आहे हे कुणाच्याही लक्षात येत नाही. कियोस्की हे तत्वज्ञ आपल्याला सांगतात की थोड्या पैशासाठी आपण खूप कष्ट करीत असतो आणि त्या कष्टावर खरा पैसा दुसराच कुणी कमवत असतो. याचे कारण 99% लोक पैसा मिळावा म्हणून कुठेतरी कुणाची तरी नोकरी करीत असतात. ही नोकरीची मनोवृत्तीच बहुतेकांना खऱ्या श्रीमंतीपासून वंचित ठेवते. कॉर्पोरेट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तर 12-12 तास काम करून हे तरुण घरी येतात आणि जेवणाचीही त्यांना इच्छा राहत नाही. मिळालेला पैसा खर्च करायला वेळ नाही. इंग्लंड अमेरिकेमध्ये 5 दिवस काम आणि 2 दिवसाचा वीकेंड म्हणजे सुट्टी, जेवण म्हणजे फास्ट फूड. पैसा कमवा, पैसा खर्च करा, नुसती मौज मजा, हे अगदी भारी आहे सर, जयवंत म्हणाला आणि पुन्हा मुले हसली. घाई करू नका, मी तुम्हाला म्हटले आहे ना, जगायचे कसे हे ठरविणे एवढे सोपे नाही. तुम्ही विचार करून ते ठरवावे म्हणून हे सगळे सांगतोय. आता एकदा जीवन कसे जगायचे हे ठरवले की नंतरचा प्रश्न आहे तो, कशासाठी जगायचे, कसे जगायचे, यापेक्षाही कशासाठी जगायचे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपण कशासाठी जगतो? इथेही मुले गोंधळली. मध्येच कुणीतरी म्हणाले, पोटासाठी. मग सर हसत हसत म्हणाले, पोटासाठी तर सगळेच जगतात, अगदी पशुपक्षीसुद्धा, पण हे पशुपातळीवरचे जीणे आहे. आपण माणूस आहोत, आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ प्राप्त व्हावा म्हणून कशासाठी जगायचे हेही ठरवायला हवे. रुसो आपल्या एमिल या ग्रंथामध्ये म्हणतात, जीवनाचा अर्थ आयुष्याच्या प्रदीर्घतेमध्ये कमी तर जगण्याच्या सुंदर शैलीमध्ये अधिक दडला आहे. किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे. वेगळ्या भाषेत सांगायचे तर आपले आयुष्य लांबवणे तुमच्या हातात नसेल, परंतु त्याची रुंदी व खोली वाढवणे मात्र तुमच्याच हातात आहे. हे रुंदी आणि खोली वाढवणे म्हणजेच आयुष्य एकसुरी न जगता चौफेर जगणे हो. ज्यानं स्वतःचं आयुष्य चौफेर केले नाही तर तो कंटाळतो आणि एक दिवस मरून जातो. काही माणसे आवडीचे छंद जोपासतात आणि तो छंदच त्यांचे जगणे होऊन जाते. सचिन तेंडुलकर म्हणतो, क्रिकेट हेच माझे जीवन आणि क्रिकेट बरोबर त्यांनी स्वतःच्या जीवनाची प्रतिष्ठा मिळवून दिली. गायन हे लता दिदींचे जीवन बनते,
संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारी माणसे आहेत. त्यांनी त्यावरच आपले लक्ष केंद्रित केले, साधना तपश्चर्या केली आणि आपल्या जीवनाची एक वेगळी ओळख जगाला करून दिली. आपणही असे काहीतरी करायला नको का? पण काही सुचतच नाही सर, माधुरी म्हणाली. पटकन नाही सांगता येणार हे. यासाठी ही पुन्हा आपली स्वतःची ओळख आणि आपले ठरवलेले ध्येय विचारात घ्या. मग ठरवलेल्या ध्येयासाठी जगणे असे उत्तर मिळते. कधी कधी आयुष्यात एखादी घटना अशी घडते की ठरवलेले ध्येय बाजूला पडते आणि ती घटना दुसऱ्या ध्येयास जन्म देते. नसीमा उर्जुगांची वयाच्या 15व्या वर्षी अचानक अपंगत्व आले आणि पुढे संपूर्ण आयुष्य त्यांनी अपंगांच्या उद्धारासाठी जगायचे ठरवले. त्यातून उभे राहिले कोल्हापूरचे हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वप्ननगरी. अनेक अपंगांना त्यांनी स्वावलंबी बनवले. अनेक अपंगांना त्या आधार बनल्या. बाबा आमटेंना तुळशीराम हा महारोगी रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला आणि त्यांचा विचार पक्का झाला, आता महारोग्यांसाठी जगायचं. यातून उभे राहिले आनंदवन, शेकडो महारोग्यांचे आश्रयस्थान. त्यांनीच हेमलकसा येथे सुरू केलेले लोकबिरादरीचे काम त्यांच्या चिरंजीवांनी डॉक्टर प्रकाश आमटेंनी पाहिले आणि निष्णात डॉक्टर असूनही पुढचे सगळे आयुष्य आदिवासींच्यासाठी जगायचे ठरवले. या लोकबिरादरीने आदिवासींच्या जीवनाचा कायापलट केला. ज्या शास्त्रज्ञाच्या नावाने आज जगप्रसिद्ध असे नोबेल पारितोषिक दिले जाते, त्या अल्फ्रेड नोबेलने डायनामाइटचा शोध लावून हजारो लोकांचा संहार केला होता. जेव्हा त्यांच्याविषयी वृत्तपत्रातून मृत्यूचा व्यापारी अशी संभावना होऊ लागली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. मला लोक असेच ओळखणार का? त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला. त्यास उपरती झाली आणि तो शांततेच्या दृष्टीने विचार करू लागला. त्याने कमावलेली सगळी रक्कम मानवजातीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्तीस नोबेल प्राइज म्हणून जाहीर केली. आज अल्फ्रेड नोबेलची स्मृती मानव कल्याणासाठी काम करणारा म्हणूनच आहे. अभयभंग, राणीभंग या डॉक्टर दाम्पत्याने शोधग्राम ही त्यांची जीवनशैलीच आहे. डॉक्टर ॲडा स्कडर हे वैद्यकीय क्षेत्रातील असेच एक व्यक्तिमत्व. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळालेल्या त्या अमेरिकन बाई, परंतु सर्व आयुष्य भारतातील तामिळनाडू भागातील गरिबांच्या सेवेत खर्च केलं. स्वतःच्या अंतर्मनाची दाद मात्र त्यांनी कोणाला केव्हाही येऊ दिली नाही. त्यांच्या मनाचा थांग लागला नाही. संपूर्ण आयुष्य अविवाहित म्हणून काढलं. प्रेम आणि लग्न याचा विचार करायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्या म्हणतात, मला माझा संसार असता तर या रुग्णालयाचं आणि मेडिकल स्कूलचं एवढं सारं काम मला पार पाडता आलं नसतं. पहा कोण कोणासाठी आणि कसं जगतं. शास्त्रज्ञ अल्बर्ट स्वार्ट्झ या ग्रहस्थांनी जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय व्यवसाय स्वीकारला. आफ्रिकेसारख्या अतिशय मागासलेल्या दुर्गम भागामध्ये त्यांनी आपले कार्य सुरू केले. त्या प्रदेशामध्ये ख्रिश्चन मिशनरीही जायला कचरत होते. तिथे ते गेले आणि तेथील जनतेला औषधोपचाराच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. कोंबड्याच्या खुराड्यासारख्या जागेमध्ये त्यांनी आपले ऑपरेशन थिएटर उभे केले. अनेकांचे प्राण वाचविले. तेथील जनतेचा तो अक्षरशः देव बनले आणि समाजासाठी जीवन जगणारी अशी काही मंडळी आपल्याला दिसतात तेव्हा आपल्या लक्षात येते की यांनी कशासाठी जगायचे हे ठरवले होते. पण सर, सगळ्यांना समाजसेवा कशी जमणार? विशालचा प्रश्न. अरे, म्हणून तर म्हणतोय ना की स्वतःला ओळखून हे ठरवायला हवे. समाजसेवा हे एकट्याचे काम मुळीच नाही. त्यासाठी राबणारी, पदरमोड करणारी माणसे लागतात. पैसा तर लागतोच लागतो. हे सगळे शक्य असेल तरच समाजसेवेत पडावे. अन्यथा स्वतःवरच अवलंबून असणाऱ्या कार्यामध्ये स्वतःच वाहून घ्यावे. म्हणजे काय करायचे सर? वर्षाचा प्रश्न. शास्त्राची आवड असेल तर उत्तम संशोधक बनता येईल. कार्बन, न्यूटन, आइन्स्टाईन, एडिसन, फॅरडे, चंद्रशेखर, व्यंकटरम, विश्वेश्वरय्या, थॉर्न डाईक, पियाजे, बिने या शास्त्रज्ञांनी आपले सगळे आयुष्य प्रयोगशाळेमध्ये घालवले आणि संपूर्ण मानवजातीला उपयोगी पडतील असे शोध लावले. तुम्हा साहित्याची आवड असेल तर लेखक, कवी, नाटककार होता येईल. अनेक साहित्यिक अखेरच्या श्वासापर्यंत साहित्यासाठी जगले. त्यांच्या साहित्यातून कित्येकांना जगण्याची वाट सापडलेली आहे. हो, हे सोपं आहे, शर्यू म्हणाली. एकदम सोपं आहे म्हणू नको शर्यू.
पण ते प्रयत्न साध्य आहे हे नक्की. काही मंडळी देवधर्मासाठी आपले आयुष्य खर्च करतात. संतांनीही खरा देव आणि धर्म यासाठी आपले आयुष्य वाहिले. देव आणि धर्माचा खरा अर्थ समाजात सांगितला आणि समाज प्रबोधनाचे खूप मोठे कार्य केले. कोणी सांगावे एखाद्यास याचीही गोडी वाटेल. सर, मग जीवन जगण्याचे असे कितीतरी मार्ग आहेत, अनुराधा म्हणाली. खूप आहेत, त्यातील आपल्या प्रकृतीशी व स्वभावाशी सुसंगत असणारे आपण निवडावे. पण बहुसंख्य माणसे कोणताही मार्ग न निवडता जमेल तसे जगतात आणि मग या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. कहा हे कैव तो भी जिये जा रहा हूँ, खाली हे बोतल तो भी पिये जा रहा हूँ. मुलांना अर्थ कळला नसावा, कारण खळखळून हसली. आयुष्याच्या शेवटी आपण कशासाठी जगलो हे तर राहूनच गेलं, पण कोणासाठी जगलो हे सुद्धा कित्येकांना सांगता येत नाही, कारण ते स्वतःसाठीच जगलेले असतात. असं जगणं काय कामाचं? जगताना स्वतःचे जीवनविषयक तत्वज्ञान हवे, ते मूल्याधिष्ठित हवे. जरा वेगळ्या वाटेनेही चालण्याचा प्रयत्न करायला हवा. अशी वाट चालताना पायामध्ये काटे खडे टोचतात, रुततात, पण पाठीमागून येणाऱ्यांसाठी ती वाट तयार होते. नाहीतर मळलेल्या वाटेवरून कोणीही चालतो. जीवनात अनेक गोष्टी कराव्या लागतात, पण त्यातला प्रसंतीक्रम ठरवावा लागतो. यात जनसेवेसाठी जी गोष्ट असेल त्यास प्राधान्य द्यायला हवे. या बाबतीत महात्मा गांधीजींचा सल्ला आपणास उपयोगी पडेल. ते आपणाला सांगतात, जेव्हा जेव्हा एखादा निर्णय घेण्याच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वात दीनवान्या माणसाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुम्ही जे पाऊल उचलणार आहात त्यामधून त्या दीनवान्या माणसाच्या चेहऱ्यावरील एक रेषा देखील बदलणार असेल अशी तुमची खात्री पटली तर बेलाशक तुम्ही तो निर्णय घ्या. सर, आम्ही खूपच स्वार्थी आहोत हो, गौरी निराशेने म्हणाली. आमच्या डोक्यात असं कधी आलंच नाही. काही हरकत नाही, आत्तापर्यंत मी जे आपणास सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला जीवन व्यतीत करता आले तर तुमच्या जीवनाचे सोनेच होईल. पण तसे नाही जमले तर मी आपणाकडून किमान अपेक्षा करीन की स्वतः कैरीस कोणासाठी तरी जगा. आईसाठी, बाबांसाठी, दादासाठी, ताईसाठी, गुरूंसाठी, मित्रांसाठी, झाडांसाठी, पशुपक्ष्यांसाठी कोणासाठी तरी जगा रे. जगण्याचा एक आयाम प्राप्त करून द्या. त्यासाठी आपली क्षमता, आवड, निवड ओळखून अगोदर ठरवा कसे आणि कशासाठी जगायचे. शेवटी आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवनविषयक तत्वज्ञान सांगून मी थांबतो. ते म्हणतात, जीवन हा एक कठीण संग्राम आहे. आपल्या स्वत्वाची जाणीव ठेवल्याशिवाय तो जिंकणे शक्य नाही. दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावरून न जाण्यासाठी धैर्य लागते. थोडी अनिश्चितता असली तरी बाह्य दडपणांना झुगारून देऊन आपल्या अंतर्मनाचा कौल घेत कार्य करीत राहिले पाहिजे, तर जीवनाचा खेळ रंगवता येतो, जिंकता येतो. अमुक एका पद्धतीने जगले तरच सुखी होता येते असा कोलाहल घेरून टाकत असताना आतल्या आवाजाचे ऐकणे तसे सोपे नाही, पण अंती तेच आनंदाकडे आणि सुखाकडे नेते. थोडं थांबून सर म्हणाले, मुलांनो, जीवन सकारात्मक जगा, निराशा टाळा आणि सगळं काही चांगलं आहे अशी मनाची धारणा करा आणि मग जीवन आनंदाने जगता येईल.